सुसज्ज महिंद्रा फर्स्ट चॉईस एनी कार सर्व्हिस वर्कशॉप असताना का जायचं कोल्हापूर किंवा गोव्याला? सर्व कंपन्यांच्या कारचे कॅशलेस ऍक्सिडेंट इन्शुरन्स क्लेम सहित डेंटिंग व पेंटिंग वर्क तसंच मेकॅनिकल दुरुस्तीसाठी विश्वासाचं नाव जैतापकर ऑटोमोबाईल्स ओरोस। काँग्रेसचे काका कुडाळकर यांना कुडाळ मालवण मधून आमदारकीचं तिकीट देण्यात आलं होतं। काका कुडाळकर यांनी कोणाला विश्वासात न घेता माघार घेतल्यानं काँग्रेस पक्षाने काका कुडाळकर यांची कायमस्वरूपी हकालपट्टी केली आहे अशी माहिती काँग्रेस जिल्हाध्यक्ष विकास सावंत यांनी दिली। आणि अगदी खुद्द मी स्वतः सुद्धा हे सांगेन, मी स्वतः एक काँग्रेसचा निष्ठावान कार्यकर्ता म्हणून जन्माला आल्यापासूनचा काँग्रेस म्हणून सांगेन की मलाही मनामध्ये असं अनेक वेळेला वाटतं, परंतु शेवटी पक्ष वाढायचा असेल तर नव्यांना सुद्धा समाविष्ट करून घ्यावं लागतं आणि त्यानुसार त्यांना समाविष्ट करून घेतल्यानंतर लोकशाही पद्धतीनुसार त्यांनी पक्षाकडे अर्ज केलेला होता। अर्ज केल्यानंतर जिल्ह्याला स्थानिक पातळीवरच्या छाननी समितीने त्याची छाननी केली आणि शिफारस करताना त्यांच्या नावाची आणि पुष्पसेन सावंतांच्या नावाची, कारण तीन उमेदवारांनी मागणी केली तर कोणी जास्तीत जास्त दोनचं पॅनल पाठवता येतं आणि म्हणून आम्ही पाठवलं। अर्थात याच्यामध्ये कुठेही इतर कुठल्याही उमेदवारांचं, म्हणजे आताचे उमेदवार आमचे मोनकर आहेत, त्यांचा कोणाचा कमीपणा करण्याचा विषय नसतो आणि ते तेवढ्याच तोडीचे। काही वेळेला विचार होताना असा होतो की वयाचं फॅक्टर त्यांच्या बाजूला आहे त्यामुळे आत्ता नाही त्यांचा विचार झाला तरी चालेल अशा भूमिकेतून का होईना, परंतु दोन नावं ही पक्षाकडून गेलेली होती, माजी आमदार पुष्पसेन सावंत आणखी काका कुडाळकर यांचं, आणि वरिष्ठ पातळीवर या संदर्भातला जो निर्णय घेतला जातो त्यातून जे नाव जाहीर झालं ते काका कुडाळकर यांचं होतं। अन्यथा असं काही कार्यकर्त्यांच्या भावना ऐकल्या जात नाहीत असं नाही, मी त्याही बैठकीमध्ये सांगितलं होतं की भावना पोचवायचं काम आम्ही नक्की करू आणि त्या पोचवलेल्या आहेत, ज्या ज्या ठिकाणी त्या पोचवल्या पाहिजेत त्या त्या ठिकाणी। म्हणजे उदाहरणात सांगायचं झालं तर सावंतवाडीची जागा ही काँग्रेस पक्षाला मिळावी अशी आग्रही भूमिका आमची होती, कारण संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त मतदान काँग्रेस पक्षालाही सावंतवाडीत झालेलं होतं। दोन वेगळे पक्ष काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस लढत झाल्यानंतर सुद्धा असं असताना ती सीट वाटपामध्ये दिली गेली, कारण आमच्याकडे कार्याध्यक्ष विलास गावडे हे तेवढेच सक्षम आहेत, दुसरे मागच्या वेळेचे उमेदवार बाळा गावडे तेवढेच सक्षम आहेत, दोघांची नावं दिली होती। परंतु शेवटी पक्षाने घेतलेला निर्णय हा आम्हाला अयोग्य आत्ताही वाटतोय, म्हणून आम्ही काही त्याच्यातला राग या पक्षीय राजकारणातला इतर कोणावर काढण्याचा प्रश्न नाही किंवा पक्षावर काढण्याचा प्रश्न नाही। ज्या भावना आमच्या आहेत त्या आजही आमच्या भावना आहेत, त्या आम्ही पक्षश्रेष्ठींकडे पाठवू किंवा बोलू, परंतु शेवटी पक्षशिस्त म्हणून आम्ही काम करणारे लोक आहेत, त्यातून हा प्रकार झालेला होता, त्यामध्ये काही कार्यकर्त्यांच्या भावना दुखावण्याचा प्रश्न की एखादं समुद्रातलं जहाज फुटलं की उंदीरसुद्धा पळतात, पण कॅप्टन त्यासाठी जीव देण्यासाठी त्या जहाजाबरोबर बुडायला बघतो, आणि हे एक धोरण मी मनाकडे ठेवून काँग्रेस पक्षाचा उमेदवारी अर्ज भरला होता आणि मला खात्री होती की मला राज्य आणि केंद्र, आज असणारी काँग्रेसची सर्व मंडळी, बहुतेक मंडळी माझ्या कामातून आणि माझ्या संघर्षातून ओळखत होती, त्यामुळं मला जरूर तिकीट देणार आहे आणि हे तिकीट देणार आहे ही ज्यावेळी चर्चा माझ्या कुटुंबात झाली त्यावेळी कुटुंबातून पूर्णपणे मला विरोध, आणि त्या विरोधाची कारणं हीच होती की माझी प्रकृती, माझं वय, माझ्याकडे असणारा पैसा, आणि त्यातून मला ह्या 15-20 दिवसात प्रत्येक माणसाला गाठता येईल का ही कारणं माझ्या कुटुंबानं सांगितली, त्याचबरोबर माझ्या काही चांगल्या मित्रांनी मला सांगितलं की तुम्ही ह्यात जाऊ नका, त्यांना मी हे उत्तर दिलं होतं जहाज फुटलं की कसे पळतात, म्हणून मी उभारा आणि मी त्यांना एकच प्रश्न करायचा, ह्यावेळी जर मी काँग्रेसची धुरा खांदावर घेऊन जर लोकात गेलो नाही तर खरोखर काँग्रेसची ताकद कमी झाली आहे ह्या मतदारसंघात किंवा ह्या जिल्ह्यात, म्हणून हे दडून बसले आहेत, नाहीतर मी सलग 99.49 मला पक्षश्रेष्ठींनी बोलून राणेसाहेबांना सीट सोडली पाहिजे म्हणून माघार घ्यायला लावली होती, त्यावेळी दिलेली आश्वासनंसुद्धा काँग्रेस पक्षानं 9 सालापासून आतापर्यंत पाळली नाही, आणि म्हणून मी रागाने त्यावेळी राष्ट्रवादीत गेलो, राष्ट्रवादीने सुद्धा शेवटच्या क्षणाला मला तिकीट दिलं आणि तिकीट देऊन त्या कार्यकर्त्यांनी जी माझी अवस्था केली।
कोकणातल्या ताज्या घडामोडी सर्वप्रथम पाहण्यासाठी सबस्क्राइब करा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह यूट्यूब चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.